नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण वनरक्षक भरती या परीक्षेशी निगडीत सर्व जे आहे ते व्हिडिओ आपण भरपूर पाहिले, त्यांचे दररोजचे पेपरचे विश्लेषणसुद्धा पाहिले. तर मित्रांनो, बऱ्याच जणांचा असा प्रश्न पडला आहे की नेमका आता वनरक्षक भरतीचा जो कट ऑफ आहे तो कसा लागणार. तर मित्रांनो, हा जो कट ऑफ आहे हा नॉर्मलायझेशन प्रक्रियेनुसार लागणार आहे किंवा कुठला लागणार आहे आपण सध्याच काही सांगू शकत नाही आहे. ज्यावेळेस हा कट ऑफ लागेल त्यावेळेस आपल्याला काय कळून जाईल की नॉर्मलायझेशन होईल. म्हणजे काय होतं की काही काही जे शिफ्ट आहे त्या शिफ्टमध्ये इझी पेपर आलेला आहे, काही शिफ्टमध्ये हार्ड पेपर आलेला आहे. एका ठिकाणी जे आहे ते वनरक्षकचा पेपर विस्कळीत झालेला आहे, त्यामुळे तो सुद्धा आता परत होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे की याची नेमकी ज्या प्रक्रिया आपल्याला अजूनही समजू शकत नाही. तरी साधारणतः हा कट ऑफ जो आहे तो विभागभार लागणार आहे की पूर्ण महाराष्ट्रात लागणार आहे, तर त्याचंसुद्धा आपल्याकडे अजून नाही आहे. तरी एक ढोबळसा अंदाज जो आहे तो हा असा लागलेला आहे, म्हणजे आहे तर तो आपण पाहणार आहे. तर तत्पूर्वी मित्रांनो, आपण याचे जवळपास 5 टप्पे आहेत. आतापर्यंत फक्त फॉर्म भरणे आणि पहिली परीक्षा घेणे असे फक्त 2 टप्पे पार झालेले आहेत. अजूनही याचे 3 ते 3 टप्पे हे पार आहेत, त्या पार पडणार आहेत. आता तुमचं फिजिकल होईल, नंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल, नंतर वेटिंग लिस्ट लागेल, नंतर तेवढं होऊनसुद्धा तुमचं ग्राउंड होईल, नंतर मेडिकल होईल. असे जवळपास 5 टप्पे आहेत. नंतर वेटिंग लिस्ट आणि परत त्या सिलेक्ट नाही झाले तरी परत वेटिंग लिस्ट, म्हणजे असे जवळपास 5 ते 6 टप्पे तुमचे होणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत आपण या जे चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आरामात सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला काय सगळे अपडेट्स हे वनरक्षकचे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. बाकीच्या ठिकाणी कुठेही तुम्हाला असे अपडेट्स मिळणार नाही. आपण खेड्यातून ग्रामीण भागातून राहता, प्रत्येक वेबसाईटवर याच्या जाहिराती मिळतीलच असं नाही आहे. यात 2-3 वेळेस सिलेक्शन होईल. आणि तर मित्रांनो, त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे चॅनल आहे की वनरक्षक_अपडेट हे चॅनल आहे. तुम्ही असं टेलिग्राममध्ये टाईप केलं आणि त्यावर क्लिक केलं की याच्यावर जाता किंवा वनरक्षक_चॅट आहे किंवा गव्हर्नमेंट जॉब अपडेट नावाचं चॅनल आहे किंवा हे यूट्यूब चॅनल आहे. एवढ्या गोष्टीवर तुम्हाला हे अपडेट सर्व हे मिळत जातील. तरी मित्रांनो, आपण जो आहे तो साधारणतः आपण जो आहे तो कट ऑफ आपण काढलेला आहे, अंदाजे कट ऑफ असा असू शकतो. आपल्याला माहिती आहे की या कट ऑफमध्ये तुम्हाला फिजिकलमध्ये 45% आणि ग्राउंडमध्ये सुद्धा 45% मार्क जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला पात्र होत नाहीत. आता हे 45% म्हणजे किती होतात? आता तुम्हाला माहिती आहे फिजिकल याच्यासाठी जे 45% आहेत त्या 45%मध्ये तुम्हाला जे आहे ते 54 मार्क तुमचे होतात. 120 चे 45% इथे होतात 54% आणि तुमचे ग्राउंड जे 45%, असे दोन्ही मार्क तुम्हाला ज्यावेळेस मिळून तुमचे जवळपास 200 पैकी 90 तुम्हाला गुण मिळणं आवश्यक आहेत. 200 पैकी 90 गुणापेक्षा ज्याला कमी गुण असतील त्याला पुढच्या राऊंडमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्या जागा रिकाम्या राहिल्या तरी तुम्हाला मिळणार नाही, याचं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता हा कट ऑफ जो आहे तो आपण काढलेला आहे साधारणतः फिजिकल मार्क आणि तुमचे रिटनचे मार्क, सॉरी ऑनलाईनचे मार्क याच्यामधून काढलेला आहे. तर हा तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुमच्या काही सूचना कमेंट असतील तर तुम्ही मला @jobtodays हे माझं DAYS पूर्ण आहे का हे माझं युजर नेम आहे, याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा हा व्हिडिओ परत पाहू शकता. जर मला काही अजून भविष्यात काही कळलं की नेमकं म्हणजे माहिती अपडेट झाली की हा कट ऑफ कसा काढू शकतो तर त्याचा मी परतसुद्धा काही व्हिडिओ पाहू म्हणजे तुम्हाला काय तयार करून देणार आहे. तर मित्रांनो, साधारणतः हा जो कट ऑफ आहे आता आपण सुरू करूया. साधारणतः हा कट ऑफ SC गटासाठी मी हा जो कट ऑफ आहे हा काढलेला आहे बिगर पेसा क्षेत्रासाठी. लक्षात घ्या, बिगर पेसा की ज्या ठिकाणी आदिवासी जे आहे ST यांच्या कॅटेगरीचा काय समावेश आहे परंतु जनरल आहे. यामध्ये SC गटासाठी हा जो कट ऑफ आहे यांच्या जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी मी तुम्हाला जागा सुद्धा दिलेल्या आहेत. या ठिकाणी SC गटासाठी पूर्ण महाराष्ट्रात जागा आहेत 29 जागा आणि त्यांचा जो कट ऑफ आहे तो साधारणतः 110 जवळपास काय राहण्याची शक्यता आहे. भूकंपग्रस्त गटासाठी 2 जागा आहे, तो सुद्धा 110 जवळपास जाऊ शकतो. माजी सैनिक आहे यांचा 95 आसपास जाऊ शकतो आणि खेळाडू आहेत त्यांचा 110 जवळपास हा जो कट ऑफ जाऊ शकतो. होमगार्डसाठी 2 जागा आहेत आणि त्यांचा जो कट ऑफ आहे तो 100 जाऊ शकतो. मित्रांनो, आपल्यासाठी मी मुद्दामून हा जो आहे तो डिटेल्समध्ये जागा किती आणि कदाचित एखाद्या कॅटेगरीची जर जागा कमी जास्त झाली असेल तर तुम्ही काय समजून घ्या, कारण की खूप साऱ्या आकड्यांचा हा इथं खेळ आहे. होमगार्ड या पदासाठी 2 जागा आहेत तर त्यांचा जो कट ऑफ आहे तो 100 या ठिकाणी जाऊ शकतो आणि अंशकालीनसाठी 8 जागा आहे, त्यामुळे यांचा जो कट ऑफ आहे तो 90-95 दरम्यान जाऊ शकतो. काही झालं तरी मित्रांनो, 45% आत मार्क जर असले तर ते क्वालिफाय नसतील. वनमजूर यांच्यासाठी 8 जागा आहे, त्यांचा कट ऑफ 95 आसपास जाऊ शकतो. साधारण गटासाठी इथे 36 जागा आहेत आणि त्यांचा जो कट ऑफ आहे तो 120 जवळपास काय जाऊ शकतो.
पुढचा जो गट आहे तो SC गट. SC गटासाठी जर म्हटलं तर या ठिकाणी 13 जागा आहेत. SC गटासाठी या ठिकाणी किती 13 जागा आहेत. त्यांचा कट ऑफ हा 100 वर जाऊ शकतो. सॉरी, ST गट आणि भूकंपग्रस्त यांचा जो कट ऑफ 5 आहे, त्यांचा जो कट ऑफ आहे तो 90. 90च्या खाली कोणाचंही जाणार नाही, कारण की महापरीक्षा मागच्या वेळेस नगर परिषदमध्ये ज्यांना 25% पेक्षा कमी गुण मिळाले त्यांना त्यांनी घेतलेलं नाही, त्या जागा त्यांनी रिक्त ठेवलेल्या आहेत. कदाचित याच्यानंतर काही मुलं याचिकासुद्धा टाकणार आहेत, कारण की बऱ्याचशा ज्या गोष्टी होत असतात त्यामुळे साधारणतः आपलं जो आता तुम्ही म्हणसाल की फिजिकल, कमीत कमी तुमची फिजिकल ही जुलै ऑगस्ट महिन्याशिवाय तुमची फिजिकल ही होऊ शकत नाही, साधारण एक अंदाज आहे. माजी सैनिक, माजी सैनिकासाठी एक जागा 90च्या आसपास लागू शकतो. अंशकालीनसाठी 92च्या जवळपास. आणि आता याचा जो रेशो आहे, याचा रेशो साधारणतः एका पदासाठी 5 ते 7 जण हे काय घेण्याची शक्यता आहे. तसं त्यांनी 3 दिलेला आहे, परंतु कट ऑफमध्ये कसं असते, त्या गुणाच्या वर जेवढे मग असतात गुण. समजा आता तुम्हाला इथं 50 मार्क मिळाले, 50.5, तुमचा जर कट ऑफ 50.5 लागला तर मग 75 जरी असतील तरी त्याच्यावरचे काय सर्व हे त्यांना घ्यावेच लागतात. त्यामुळे अशा तऱ्हेने काय तुमचे 5 ते 7 विद्यार्थी काय हे क्वालिफाय होणार आहेत एका जागेसाठी. अंशकालीनच्या 3 जागा आहेत, तो कट ऑफ 92च्या आसपास जाऊ शकतो. वन मजूर 90 आणि साधारण गटासाठी किती 100 काय जाऊ शकतो. आता विजय गटासाठी, विजय गटासाठी जर कट ऑफ पाहला तर या ठिकाणी 8 जागा आहेत. यांचा कट ऑफ हा एक महिलासाठी 120 साठी जाऊ शकतो. या ठिकाणी भूकंपग्रस्त जागा नाही, माजी सैनिकाच्या जागा आहेत, तर त्यांची एक जागा आहे 110 वर जाऊ शकतो. अंशकालीनची या ठिकाणी एक जागा आहे, 110 वरच जाऊ शकतो. आणि वन मजूर यांचासुद्धा 110 वर काय जाऊ शकतो. याच्यामध्ये 2 ते 3 मार्क कमी जास्त होऊ शकतात, ते त्यांनी ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्याच्यावर काय डिपेंड आहे. त्याच्यामुळे त्या 4 ते 5 मार्क हे वाढू शकतात किंवा 2 ते 3 मार्क कमी होऊ शकतात. साधारण गटासाठी या ठिकाणी जागा आहेत 19 आणि त्यांचा जो कट ऑफ आहे तो 130 वर जाऊ शकतो. SC साठी टोटल 103 जागा आहेत, ST गटासाठी 53 जागा आहेत, विजय गटासाठी 30 जागा आहेत. आता आपण जो कट ऑफ आहे तो पुढच्या कॅटेगरीसाठी बघूया. पुढची कॅटेगरी आहे NTB. NTB गटासाठी इथे 6 जागा आहेत, 118च्या आसपास महिलांचा कट ऑफ तो जाऊ शकतो. या ठिकाणी माजी सैनिकासाठी फक्त 2 जागा आहेत, 115 भूकंपग्रस्त इथे जागा नाही, खेळाडूची जागा नाही, होमगार्डची सुद्धा जागा नाही आहे. अंशकालीन किंवा पदवीधर यांच्यासाठी एक जागा आहे, 110 गुणांवर जाऊ शकतो. वनमजूर यांच्यासाठी सुद्धा एक जागा आहे, 110 गुणांवर जाऊ शकतो. मित्रांनो, आपणास विनंती आहे की आतापर्यंत असा जो कट ऑफचा व्हिडिओ कोणी बनवलेला नाही आणि यात तुमचं काही एक नुकसान नाही, तरी तुम्ही काय हा इतर प्रत्येक जणांनी कमीत कमी एका ग्रुपवर तरी टेलिग्रामच्या तुम्ही शेअर करा, अशी माझी आपणास खरंच विनंती आहे. किंवा व्हॉट्सअपच्या एका ग्रुपवर शेअर करा आणि आपल्या ज्या सूचना आहेत त्या कमेंटमध्ये टाका. आणि मित्रांनो, मी हा जो कट ऑफ काढलेला आहे हा जवळपास 5000 मुलांचं पोल घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वनरक्षक भरती ग्रुपवर असाल, चॅनलवर, तिथे पोल घेतला होता की तुम्ही किती अटेम्प्ट केले किंवा किती गुण मिळाले, त्याच्यानुसार हा कट ऑफ काय काढलेला आहे. साधारण गटासाठी साधारण या ठिकाणी 14 जागा आहेत आणि हा जो कट ऑफ आहे 130च्या जवळपास काय जाण्याची शक्यता आहे. आता मित्रांनो, पुढचा जो गट आहे तो गट आहे NTC गट. NTC गटासाठी जर पाहायचं म्हटलं तर महिलांचा कट ऑफ हा 120, म्हणजे महिला साधारणतः 120 ते 122च्या जवळपास काय जाण्याची शक्यता आहे. आणि माजी सैनिकासाठी जागा आहेत फक्त 3, तो 115च्या जवळपास जाऊ शकतो. खेळाडू, होमगार्ड, अंशकालीन, वनमजूर, अनाथ यांना काय एकही जागा नाही. साधारण गटासाठी जागा आहेत त्या 18 जागा. त्यामुळे साहजिकच येथे काय कट ऑफ हा 5 वाढणार, कारण की इथं सर्व खेळाडू बिळाडू हे सर्व आहेत, हे कुठे घुसणार, हे सर्व साधारण गटामध्ये आल्यामुळे काय या ठिकाणी 135च्या जवळपास कट ऑफ जाऊ शकतो. आणि एकूण जागा जे आहेत ते 29 आहेत. तसंही NTC गटाची जी आहे ती लोकसंख्या जास्त आणि त्यांचं आरक्षण कमी असल्यामुळे त्यांचा जो कट ऑफ आहे बऱ्याच ठिकाणी मी पाहत आहे. आतापर्यंत 100 व्हिडिओ मी कट ऑफचे बनवलेले आहे वेगवेगळ्या एक्झामचे, MPSC च्या कितीतरी, तर मला असा अनुभव आहे की त्यांचा जो कट ऑफ आहे जास्त लागतो. आता NTD या गटासाठी आपण बघूया. NTD गटासाठी फक्त महिलांसाठी जागा आहेत 3, त्यांचा कट ऑफ हा 120 ते 122च्या दरम्यान राहू शकतो. आणि साधारण गटासाठी 9 जागा आहेत, त्यांचा कट ऑफ हा 130च्या जवळपास काय लागू शकतो. एकूण या NTD गटासाठी एकूण जागा आहेत त्या 12 आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल नक्की लाईक करा आणि शेअर करण्यास खरंच विसरू नका. आता मित्रांनो, पुढची कॅटेगरी आहे SBC. SBC म्हणजे काय, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस, म्हणजे विशेष मागासवर्गीय. यांच्यासाठी 2 जागा आहेत,
त्या महिलासाठी आणि 120 ते 122 दरम्यान काही कट ऑफ लागू शकतो, कारण की हा कट ऑफ महाराष्ट्राचा दिलेला आहे. त्या विभागवार जर कदाचित तसं जर मला माहिती मिळाली तर मी का विभागवार सुद्धा कट ऑफ हा तुम्हाला देणार आहे, परंतु तर सध्या तरी का तशी अपडेट नाही आहेत. आणि ह्या 7 जागा आहेत त्या साधारण गटासाठी, अशा टोटल एकूण 9 जागा आहेत. त्यांचा जो कट ऑफ आहे 132 ते 135 दरम्यान काही लागू शकतो. याच्यामध्ये मित्रांनो नॉर्मलायझेशन प्रक्रिया जर झाली तर त्यांचा कट ऑफ हा प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा वेगळा लागू शकतो, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. ओबीसी गट मूळचा महत्त्वाचा गट आहे. ओबीसी गटासाठी जागा आहेत 41 महिलासाठी. यांचा कट ऑफ जो आहे तो साधारणतः 120 ते 125 दरम्यान लागू शकतो. आणि इथे प्रोजेक्ट अफेक्टेड यांच्यासाठी ज्या जागा आहेत, सॉरी PA साठी जागा आहेत 6 जागा आहेत. त्यांचा जो कट ऑफ आहे तो 110 ते 115 दरम्यान काय जाऊ शकतो. आणि भूकंपग्रस्तासाठी 1 जागा या ठिकाणी मिळालेली आहे. त्यांचा जो कट ऑफ आहे तो 122 ते 124 दरम्यान काय जाऊ शकतो, कारण की भूकंपग्रस्तसुद्धा भरपूर आहेत. आपल्याला माहिती आहे की येथे येथे जवळपास 5 ते 5.5 लाख विद्यार्थ्यांनी काय फॉर्म भरलेले आहेत वनरक्षक या पदासाठी. पुढचा जो गट आहे तो माजी सैनिक वनरक्षक याच्यासाठी फॉर्म जास्त याच्यासाठी भरले, कारण की महाभरतीमधले सर्वात जवळपास 1 नंबरची भरती जी आहे ती वनरक्षकचेच फॉर्म हे निघलेले होते. ओबीसीमध्ये 20 जागा आहेत माजी सैनिकांसाठी. यांचा कट ऑफ 110 ते 114 दरम्यान जाऊ शकतो, कारण की जागा भरपूर आहेत, त्यामुळे 110 आसपास येऊ शकतो. खेळाडूसाठी सुद्धा 5 जागा आहेत 120 ते 124 दरम्यान का हा जो कट ऑफ आहे हा लागू शकतो. पुढचा जो गट आहे मित्रांनो होमगार्ड या गटासाठी सुद्धा 5 जागा आहेत 114 जवळपास कट ऑफ लागू शकतो. आणि एका जागेसाठी जवळपास 5 ते 7 विद्यार्थी किंवा उमेदवार हे घेणार आहेत. पुढचा जो गट आहे तो अंशकालीन गट आहे. त्याच्यासाठी 11 जागा आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो 118 जवळपास काय लागण्याची शक्यता आहे. पुढचा जो गट आहे तो वनमजुरासाठी 110 ते 114 दरम्यान लागू शकतो. 12 जागा आहेत आणि टोटल ज्या साधारण गटासाठी उरलेल्या जागा आहेत त्या सर्वसाधारणसाठी 38 जागा आहेत. आणि त्यांचा कट ऑफ 130 ते 132 दरम्यान काय लागण्याची शक्यता आहे. आणि पूर्ण ओबीसी गटासाठी जर म्हटलं तर जागा आहेत एकूण 139 जागे पाहिजे. आता पुढचा गट आपण बघूया SEBC. मित्रांनो याचा फॉन्ट लहान असल्यामुळे काय आपल्याला हा फॉन्ट कमी दिसत आहे. कदाचित मी हे जे पुढचा जो गट आहे SEBC स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस हा जो नवीन गट झालेला आहे मराठा समाजासाठी, तर या गटामध्ये 21 जागा आहेत महिलांसाठी. आणि त्यांचा जो कट ऑफ आहे साधारणतः 120 ते 125 दरम्यान काय लागू शकतो, कारण की आपली 80 गुणांची फिजिकल आहे. फिजिकलसाठी किती मिनिटात किती गुण येतात आपण तो व्हिडिओ पाहायचा आहे. अजून महत्त्वाचा एक व्हिडिओ मी आपल्यासाठी तयार केलेला आहे, पूर्ण वनरक्षक भरतीचे पूर्ण टप्पे, आपण तो व्हिडिओ अवश्य पाहायचा आहे. बाकी तुम्ही पहा का नाही पाहू, कारण की त्या टप्प्यामध्ये तुम्हाला नेमकं कळेल की तुमचे वेटिंग लिस्ट किंवा मेरिट लिस्ट, सिलेक्शन लिस्ट किंवा फायनल सिलेक्शन लिस्ट ह्या कशा लागतात. या गटासाठी जो पुढची जागा आहे PA गटासाठी 3 जागा आहे. त्यांचा कट ऑफ 110 ते 115 दरम्यान लागू शकतो. भूकंपग्रस्ताला जागा नाही आहे. माजी सैनिकांसाठी 8 जागा आहेत. त्यांचा 110 ते 114 दरम्यान काय कट ऑफ लागू शकतो. पुढचा गट आहे मित्रांनो खेळाडू गटासाठी या ठिकाणी 4 जागा आहेत. 124 ते 126 दरम्यान कट ऑफ हा लागू शकतो. पुढचा गट आहे होमगार्डसाठी 3 जागा आहेत. 115 ते 116 दरम्यान काय हा कट ऑफ काय लागू शकतो. पुढचा गट आहे अंशकालीन पदवीधर, यांच्यासाठी सुद्धा 4 जागा राखीव आहेत. 120 ते 115 दरम्यान काय हा कट ऑफ लागू शकतो. वनमजूरसाठी 4 जागा आहेत. यांचासुद्धा 110 ते 114 दरम्यान काय कट ऑफ हा जाण्याची शक्यता आहे. आणि एकूण ज्या साधारण गटासाठी 33 जागा आहेत. त्यांचा कट ऑफ जो आहे तो 130 ते 135 दरम्यान काय जागू शकतो. आणि पुढ टोटल ज्या जागा आहेत या गटासाठी SBC गटासाठी एकूण 80 जागा आहेत. OBC गटासाठी 139 जागा आहेत. आणि ओपन गटासाठी 119 जागा आहेत. मित्रांनो आता ओपन गटासाठी जर पाहायचं म्हटलं तर 35 महिलांसाठी 35 जागा आहेत. त्यामुळे यांचा जो कट ऑफ आहे तो निश्चितच 120 आसपास येऊ शकेल, कारण की खूप साऱ्या जागा आहेत. सगळ्यात जास्त जागा ह्या OBC च्या नंतर ओपन गटासाठी आहेत. आणि PA साठी सुद्धा 6 जागा आहेत. प्रोजेक्ट अफेक्टेड यांच्यासाठी 6 जागा आहेत. त्यांचा कट ऑफ 115 दरम्यान काय जाऊ शकतो. भूकंपग्रस्तासाठी सुद्धा जागा आहे, पण स्पर्धा खूप असल्यामुळे 118 ते 120
माझे सैनिक जागा जास्त आहेत, यांच्यामुळे 115 ते 120 च्या जवळपास काय कटऑफ जाऊ शकतो, 115च्या आसपास हा निश्चित आहे. खेळाडूसाठी सुद्धा 5 जागा आहेत, पण स्पर्धा जास्त, बाकीच्या गटामध्ये खेळाडूंना जागा नसल्यामुळे त्यांनी खुल्या गटातून अर्ज टाकल्यामुळे हा जो कटऑफ आहे 126च्या वर काय लागू शकतो. होमगार्डसुद्धा 5 जागा आहेत, हा जो कटऑफ आहे, सॉरी इथं मला कमी करायचं विसरलो, या ठिकाणी जो कटऑफ आहे तो साधारणतः 120च्या जवळपास काय लागण्याची शक्यता आहे. अंशकालीन पदवीधर यांचासुद्धा जो कटऑफ आहे तो 118च्या जवळपास लागू शकतो, यांच्यासाठी या ठिकाणी 11 जागा आहेत. वनमजूर 115 ते 120 12 जागा आहेत. मित्रांनो, यात काही जागेचं जर कमी जास्त किंवा काहीतरी कुठं जर गडबड वाटली तर आपण ते समजून घ्यायची आहे, किंवा ती गडबड मला कमेंटमध्ये करायची आहे. म्हणजे पुढचा जो व्हिडिओ आहे, जो परत मी अजून रिवाईज व्हिडिओ, हा व्हिडिओ साधारण आहे, आपल्या कमेंट किंवा आपले गुण काय आपल्याला नोंदवायचे आहे त्याच्यानुसार काय मी हा अजून रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा काय आपण हे टाकणार आहे. याच्या पूर्ण मेरिट लिस्ट, वेटिंग लिस्ट सर्व आपल्याला एक मी वेबसाईट तयार करत आहे, त्या वेबसाईटचं नाव आहे www.jobtodays.com. या वेबसाईटवर टोटल वनरक्षक भरतीचं असं एक गोष्ट मी तुम्हाला टाकणार आहे, आणि ते सुद्धा तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्हाला मिळेल. त्यामुळे त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही ती नेहमी चेक करत राहायची वेबसाईट. त्याचं जे पेज आहे मेन वनरक्षक भरतीचं, ते पेजची मी तुम्हाला लिंक टाकून देणार आहे, त्या लिंकला तुम्ही काय जाऊन सर्व पाहायचं आहे. आता सध्या त्यात काही टाकलेलं नाही आहे. पुढचा जो गट आहे साधारण गट वनरक्षक भरती, याचा खुल्या गटाचा 30 जागा आहेत, आणि त्यांचा जो कटऑफ आहे 135 ते 140च्या दरम्यान लागू शकतो. पूर्ण खुल्या गटासाठी एकूण ज्या जागा आहेत त्या 119 जागा आहेत. टोटल जर जागा पाहायच्या म्हटल्या तर मित्रांनो, महिलांसाठी 166 जागा होत्या, PA साठी 17 जागा, भूकंपग्रस्तासाठी 3 जागा, माजी सैनिकासाठी 68 जागा, खेळाडूसाठी 18 जागा, होमगार्डसाठी 15 जागा, अंशकालीनसाठी 38 जागा, वनमजूर 12 जागा, आणि साधारण गटासाठी 232 जागा, आणि 1598 जागा आहेत. आता दुसरा जो महत्त्वाचा गट आहे पेसा क्षेत्र, ते नान पेसा होता. आता हा जो पेसा क्षेत्र आहे, पेसा क्षेत्रासाठी आता आपण हा जो कट आहे कटा पाहूया. पेसासाठी जे आहे त्यासाठी खास म्हणजे ST प्रवर्ग फक्त त्या ठिकाणी हे होता क्वालिफाय होता. त्यांच्या महिलांच्या 92 जागा आहेत, 92 जागाचा जो कटअप आहे तो 100 ते 110च्या जवळपास काय जाऊ शकतो. साधारणतः 100च्या जवळपास जाईल, कदाचित त्याच्यापेक्षा खाली येऊ शकतो. परंतु PA जे गट आहे यांचं जास्त विभाजन होणार नाही आहे, त्यामुळे काय 100 लागू शकतो. PA गटासाठी 90 वर जाऊ शकतो, भूकंपग्रस्त 94, माजी सैनिकसुद्धा 90, खेळाडूसुद्धा 90 ते 95, होमगार्ड 90 ते 100, आणि अंशकालीन पदवीधर यांच्या ज्या जागा आहेत त्या 95, वनमजूर 95, आणि साधारण गटासाठी येथे किती 120 जागा आहेत, सॉरी 120 वर यांचा कटऑफ जाऊ शकतो. आपल्याला जागा आणि त्यांचं काय विश्लेषण दिलेलं आहे. आपण या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायचं आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. पुढचा व्हिडिओ आपल्याला नक्की पाहायचा आहे. या जागेमध्ये जर आपल्याला काही डिफॉल्ट वाटला मित्रांनो, आपण मला सूचना किंवा कमेंट करायच्या आहेत. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.